हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन लर्निंग विथ के के फ्रेंड्स तुम्हाला माझ्या या युट्यूब चॅनेलवर मैथमेटिक्स आणि फिजिक्स या दोन्ही विषयाचे स्टडी व्हिडिओज मिळणार आहेत त्या व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हेक्टर्स एक्सरसाइज फाईव्ह पॉईंट टू आपल्याला सोडवायची आहे आणि त्याचा फर्स्ट प्रॉब्लेम इथे मी तुमच्यासमोर लिहिलेला आहे पण आपण सगळे प्रॉब्लेम सोडवण्याच्या पहिले तीन टर्म्स आपण क्लिअर करूया ज्या तीन टर्म्स मध्ये आपल्याला तीन फॉर्म्युलेज पाहायचे आहेत ते फॉर्म्युले बघा सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन आता सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन काय आहे तो तुम्हाला लर्न करायचा आहे सपोज एक लाईन सेगमेंट आहे ए बी ओके आणि आर हा असा पॉइंट आहे की जो त्या लाईन सेगमेंटवर आहे ए बी इज अ लाइन सेगमेंट अँड आर इज एनी पॉईंट

याला सपोज आपण ओ करूया तर हा ओ ए काय होईल हा याचा पोझिशन व्हेक्टर सपोज आपण ए कन्सिडर करूया आणि ओबीचा पोझिशन व्हेक्टर असेल बी तर याच्यावरून आपल्याला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन असा तयार होतो पहा या आरचा पोझिशन व्हेक्टर असेल आर बार तो इंटरनली जर डिव्हिजन करत असेल तर आर बार इज इक्वल टू एम इंटू बी बार एम इंटू बी बार प्लस एम इंटू ए बार एन इंटू ए बार आपण जो काही रेशिओ आहे जो डिव्हाइड करतो ए बी लाईन सेगमेंटला त्यांची ऍडिशन मीन्स एम प्लस एन इट्स अ सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन ओके आता याच्यावरूनच आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला काढणं सोपं आहे पहा मिड पॉईंट फॉर्म्युलासाठी सुद्धा आपल्याला सेम वापरायचा आहे तोच रूल आर व्हेक्टर असेल जो की लाईन सेगमेंट ए बी डिव्हाइड करत असेल एका रेशिओमध्ये बट आता मिड पॉईंट फॉर्मुला म्हणजे आपण काय सांगतो मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणजे लाईनला जर एखादा पॉईंट मिडल असेल तर याचा अर्थ काय की तो दोन्ही डिस्टन्स काय आहे सेम आहे म्हणजे एम एन हे डिस्टन्स काय आहे सेम सेम आहे एम एम आणि एन आपण काय लिहू शकतो सेम लिहू शकतो इथे एम आहे इथे एन आहे तर यांच्या ठिकाणी सुद्धा आपण एम लिहू शकतो ठीक आहे इथे आपण लिहून घेऊया पहा एम बी बार प्लस एनच्या ठिकाणी मी काय सांगितलं सेम डिव्हिजन असल्यामुळे परत आपण एम लिहू शकतो इथे मध्ये सुद्धा आपण एम प्लस एम लिहूया म्हणजे आता काय होईल एम जर आपण कॉमन काढला तर इथं काय वर बी बार प्लस ए बार अपॉन टू टाइम्स एम टू टाइम्स एम 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 गेट कॅन्सल आणि आपल्याला काय मिळेल आपला मिड पॉईंट फॉर्म्युला बी बार प्लस ए बार अपॉन टू असं मिड पॉईंट फॉर्म्युला okay. ओके आणि सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन आपल्याला तोच फॉर्म्युला आहे फक्त आपल्याला इथे काय साईन टाकावं लागेल मायनसची साईन टाकावं लागेल ओके ओके सो फर्स्ट क्वेश्चन इज फाइंड द पोजिशन व्हेक्टर ऑफ पॉइंट आर विच डिव्हाइड द लाईन जॉइनिंग पॉइंट पी अँड क्यू हूज पोजिशन व्हेक्टर्स आर टू आय मायनस जे प्लस थ्री के अँड मायनस फायव्ह आय प्लस टू जे मायनस फाईव्ह के इन द रेशिओ थ्री इज टू टू नंबर वन इंटरनली आणि नंबर सेकंड एक्सटर्नली आपल्याला त्याचे पोजिशन व्हेक्टर पाहायचे आहे सर्वात पहिले आपण डायग्राम काढून कॉन्सेप्ट क्लिअर करूया आपल्याला काय दिलेलं आहे पी क्यू ही जी लाईन सेगमेंट आहे लाईन जॉईनिंग पॉईंट पी अँड क्यू त्याच्यावर आर हा पॉईंट काय करत आहे त्याला इंटरनली डिवाइड करत आहे ओके okay, सपोज आर डिवाइड इट इंटरनली आपण सेम डायग्राम काढूया जी आत्ता आपण सेक्शन फॉर्म्युलासाठी से काढली होती ओके हा okay, आपण पॉईंट ओ कन्सिडर करूया काय होईल आता या आरचा पोझिशन व्हेक्टर आपण आर वारने दाखवूया ओ पीचा पोझिशन व्हेक्टर आपण स्मॉल पी आणि ओ क्यूचा पोझिशन व्हेक्टर आपण क्यूने दाखवूया चला तर मग सोल्युशन पाहूया याचं सपोज आर डिवाइड्स लाईन पी क्यू इन द रेशिओ थ्री इज टू टू म्हणजे पी आर हे डिस्टन्स थ्री आहे आणि आर क्यू हे डिस्टन्स काय आहे टू असा रेशिओ आपल्याला दिलेला आहे आता पहा आपण लेट पी क्यू अँड आर आर द पोजिशन वेक्टर पोजिशन वेक्टर वेक्टर्स ऑफ पॉइंट जे पॉइंट आपल्याला दिलेले आहेत पी क्यू अँड आर पी क्यू अँड आर रिस्पेक्टिवली मग आपल्याला दिलेले काय आहे वेक्टर्स दिलेले आहे पी आणि क्यूचे पोझिशन वेक्टर दिलेले आहेत म्हणजे आपल्याला स्मॉल पी ऑलरेडी गिवन आहे दिलेला आहे तो आपण लिहून घेऊया गिवन पी बार इज इक्वल टू टू आय मायनस जे प्लस थ्री के आणि क्यू काय होईल आपला जो सेकंड आपल्याला दिलेला आहे तो मायनस फाय आय प्लस टू जे मायनस फाईव्ह के नंबर फर्स्ट आपल्याला काय काढायचं आहे इंटरनली काढायचं आहे जर तो डिवाइड करत असेल इंटरनली लेफ्ट पॉइंट पॉइंट आर डिवाइड्स लिहून घेऊया आपण डिवाइड्स पी क्यू इंटरनली इंटरनलीचा आत्ताच आपण फॉर्म्युला सांगितलं होतं सेक्शन फॉर्म्युला इन रेशिओ थ्री इज टू टू ओके okay. म्हणजे हे डिस्टन्स आहे थ्री आणि हे आहे क्यू फॉर्म्युला काय तयार होईल मग सेक्शन फॉर्म्युला बाय सेक्शन फॉर्म्युला बाय सेक्शन फॉर्म्युला पहा काय असतं क्यू इंटू थ्री प्लस टू इंटू पी अप ऑन थ्री प्लस टू हा सेक्शन फॉर्म्युला तयार होईल कसा तयार होईल हा व्हेक्टर आर पोझिशन व्हेक्टर आर बार इज इक्वल टू थ्री थ्री इंटू क्यू प्लस टू इंटू पी पोझिशन व्हेक्टर पी टू इंटू पी अपॉन जो काही रेशिओ दिलेला आहे त्यांची ऍडिशन हा आपला सेक्शन फॉर्म्युला तयार झाला आपल्याला क्यू आणि पी दिलेले है, आपण त्यांच्या किमती टाकूया थ्री इंटू क्यू किती दिलेले आप आपल्याला मायनस फायव्ह आय प्लस टू जे मायनस फाय के प्लस टू इंटू पोल्युशन फॅक्टर पी पण आपल्याला दिलेला आहे टू आय मायनस जे प्लस थ्री के आपण थ्री प्लस टू मीन्स फाय आपण हे ब्रॅकेट सोडवून घेऊया काय होईल हे मायनस फिफ्टीन आय प्लस सिक्स जे मायनस फिफ्टीन के प्लस टू इंटू हा ब्रॅकेट आपल्याला करायचा आहे प्लस फोर आय मायनस टू जे प्लस थ्री टू जा सिक्स मीन्स सिक्स के आपण फाय काय इलसर फिफ्टीन आय प्लस फोर आय मायनस फिफ्टीन आय प्लस फोर आय मीन्स मायनस एलेव्हन आय प्लस सिक्स जे मायनस टू जे मीन्स प्लस फोर जे मायनस फिफ्टीन के प्लस सिक्स के इज मायनस मायनस नाईन के डिवाइड फाय आपण याला इच फाय डिवाइड करूया म्हणजे हा पॉईंट असा तयार होईल पोजिशन व्हेक्टर मायनस इलेवन अपॉन फाय आय प्लस फोर अपॉन फाय जे प्लस सॉरी मायनस फाय अपॉन नाईन अपॉन्न फाय के हा पोझिशन व्हेक्टर आपल्याला भेटला कधी जर आर हा पॉईंट इंटरनली डिवाईड करत असेल तर पोझिशन व्हेक्टर भेटला म्हणजे आपण याच्यावरून पॉईंट लिहू शकतो जसं पॉईंट दिलेला असेल तर आपण पोझिशन वेक्टर तयार करतो तसाच पोझिशन वेक्टर दिला असेल तर आपल्याला पॉईंट देखील तयार करता येतो तर हा पॉईंट असा होईल आर इज इक्वल टू आय जे आणि चे कोइफिशन्ट म्हणजे काय येतील हे मायनस एलेव्हन अपॉइंट फाय कॉम फोर बाय फाय अँड मायनस नाईन बाय सेकंड आपल्याला एक्सटर्नली डिवाइड कर असेल तर पाहायचं आहे एक्सटर्नली एक्स्टर्नली साठी आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहूया तो फॉर्म्युला आपला असे असेल आर इज इक्वल टू एम क्यू बार प्लस एन पी बार अपॉन साठी आपला फॉर्म्युला काय असेल आर बार इजिकल टू एम क्यू बार पसच्या ठिकाणी काय येणार आहे फक्त मायनस एन पी बार अपॉन एम मायनस एन ओके एक्सटर्नली म्हणजे काय की हा ही जी लाईन सेगमेंट आहे पी क्यू याला एक्सटर्नली एक पॉइंट आहे आर जो डिव्हाइड करतो थ्री इज टू टू रेशो म्हणजे एम टू आर हे डिस्टन्स असेल थ्री आणि क्यू टू आर हे डिस्टन्स काय असेल टू हा झाला आपला एम आणि हा झाला आपला एन आणि त्याचं सेक्शन फॉर्म्युलाला आपल्याला डीपमध्ये न जाता आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की सेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय असेल एक्स्टर्नल जर असेल तर इथे निगेटिव्हचं साईन असणार आहे सेम किमती टाकून द्या एम किती दिलेला आहे थ्री क्यूची पोजिशन वेक्टर आपल्याला टाकायचं फायव्ह आय प्लस टू जे मायनस फाय के मायनस एन किती दिलेला आहे टू इन टू टू आय मायनस जे प्लस थ्री क्यू ओके थ्री मायनस टू मीन्स वन तो लिहिला नाही लिहिलं तरी चालेल मग आता वन ओके पहा थ्री इंटू फाय मायनस फिफ्टीन मायनस फोर आय मायनस फिफ्टीन आय मायनस फो फोर आय काय होईल हे मायनस नाईन्टीन आय ओके थ्री टू द सिक्स सिक्स जे मायनस मायनस प्लस टू जी काय होईल हे प्लस फोर जी ओके मायस फिफ्टीन के मायनस सिक्स के मायनस ट्वेंटी वन के डिवाइड बाय वन लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय सेम असेल म्हणजे आपल्याला पोझिशन व्हेक्टर एक्सटर्नली काय मिळालेलं आहे मायनस नाईन्टीन आय प्लस फोर जे मायनस ट्वेंटी वन के याच्यावर आपण त्याचा पॉइंट लिहू शकतो एक्सटर्नली डिवाईड होताना त्याचे पॉइंट असे असे असतील आय जी आणि केचे क्वेफिशन मीन्स मायनस नाईन्टीन फोर मायस ट्वेंटी वन ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर सेकंड फाईन पोजिशन वेक्टर ऑफ मिड पॉइंट एम जॉईनिंग द पॉइंट एल सेवन मायनस सिक्स ट्वेल्व एन्ड एन फोर फाय फोर मायनस टू एकदम इझी क्वेश्चन आहे स्टुडंट प आपल्याला काय सांगितलेलं आहे फाइन पोजिशन व्हेक्टर काढायचा आपल्याला कशाचा मिड पॉइंट एमचा जो पॉईंट्स एल आणि एनला चा मिड पॉईंट आहे ओके पॉईंट एल अँड पॉइंट एन हा पॉईंट एल आहे आणि हा एन आहे म्हणजे ही एल एन लाईन सेगमेंट झाली याचा मिड पॉईंट आपल्याला काय दिलेला आहे एम दिलेला आहे हे पॉइंट्स आपल्याला दिलेले आहे सेवन मायनस सिक्स आणि ट्वेल्व आणि हे किती दिलेलं आहे फाय फोर मायनस टू इथे सिम्पली आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला वापरायचा आहे आपण पोजिशन वेक्टर लिहून घेऊया पहिले लेट एल एम अँड स्मॉल एन बी पोजिशन व्हेक्टर पोजिशन व्हेक्टर्स ऑफ पॉइंट एल एम एन रिस्पेक्टिवली ओके आपल्याला पॉईंट दिलेले आहेत एल काय दिलेलं आपल्याला सेवन मायनस सिक्स आणि ट्वेल्व म्हणजे याचा पोझिशन वेक्टर काय होईल एल इज इक्वल टू सेवन आय मायनस सिक्स जे प्लस ट्वेल्व के आपल्याला माहित आहे पॉईंटवरून आपल्याला पोझिशन वेक्टर लिहिता येतो नेक्स्ट आपल्याला एन हा पॉईंट सुद्धा दिलेला आहे काय दिलेला आहे तो फाय फोर मायनस टू याचा पोझिशन वेक्टर काय होईल मग फाय आय प्लस फोर जे मायनस टू के ओके एमचा पोझिशन वेक्टर स्मॉल एम दाखवायचा आपल्याला एलचा स्मॉल एल आणि चा स्मॉल एन तर हा पोझिशन वेक्टर एम आपल्याला काढायचा आहे मिड पॉईंट फॉर्म्युल्याने बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मिड पॉईंट फॉर्म्युल्याने एम इज इक्वल टू एल प्लस एन अपॉन टू व्हॅल्यूज टाकायचे आहेत आपल्याला सेवन आय मायनस सिक्स जे प्लस ट्वेल्व के प्लस एन पोजिशन वेक्टर टाकायचं आहे फाय आय प्लस फोर जी मायनस टू के अपॉन टू आय चे आपण कलेक्ट करूया जे चे कलेक्ट करूया आणि केचे कोफिक कलेक्ट करूया सेवन आय प्लस फाय जे मीन्स ट्वेल्व आय मायनस सिक्स जी प्लस फोर जे मीन्स मायनस टू जी ट्वेल्व के मायनस टू के मीन्स प्लस टेन के डिवाइड बाय टू हा पोझिशन ऑफ आपल्याला असा मिळेल ने जर आपण डिवाइड केलं तर सिक्स आय मायनस जे प्लस फाय के ओके एम हा पोझिशन वेक्टर आपल्याला इथं मिळालेला आहे पोझिशन वेक्टर मिळाला म्हणजे आपण त्याचा पॉईंट काढू शकतो पॉइंट मीन्स आय जे आणि के चे कोइफिशंट ते काय असतील सिक्स मायनस वन अँड फाय सिंपल टू सॉल्व अँड अंडरस्टँड ओके